सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। मुळामुठा शुद्धीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असं संबोधणं चुकीचं असून मोदींकडून पुण्याला मिळालेली मोठी देणगी असल्याचं वक्तव्य प्रकाश जावडेकर यांनी केले आहे। मुळामुठा शुद्धीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असं संबोधणं हे चुकीचं आहे। हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महानगरपालिकेचा संयुक्त प्रकल्प आहे। जायका ही बँक आहे। या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतलं असून केंद्र सरकारच ते फेडणार आहे। महापालिका किंवा राज्य सरकारला फेडावं लागणार नाही। त्यामुळे मोदींकडून पुण्याला मिळालेली मोठी देणगी अशा माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। मुळामुठा शुद्धीकरण प्रकल्पाचा विस्तृत आढावा आज घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। शुद्धीकरण प्रकल्पाचा आज विस्तृत आढावा एका बैठकीमध्ये घेतला। महापालिका बँकेचे कन्सल्टंट, सर्व संबंधित अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, पर्यावरण खात्याचे, नदी विकासाचे दिल्लीतून आलेले अधिकारी, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि महापौर, खासदार, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पूर्ण आढावा घेतला। मुळात हा प्रकल्प लोकांच्या भाषेमध्ये गेले अनेक दिवस जायका प्रकल्प असं त्याचं नाव आहे, ते खरं नाही। हा भारत सरकारचा प्रकल्प आहे। भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा हा संयुक्त प्रकल्प आहे, कारण जायका ही बँक आहे। ते अनुदान नाही देत, आपण त्यांचे पैसे परत करतो। आपण एखादा व्यवसाय काढतो, त्याला बँकेतून कर्ज घेतो, तो व्यवसाय कुणाचा, बँकेचा का यांचा? दुकानावर पाटी काय लागते, बँकेची का यांची? तर जो मालक असतो, जो पैसे फेडतो त्याची। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।